आबू माझी लाडकी मुलगी आज 2 दिवसांनी लग्न होणार आहे. मला खूप आनंद आहे की माझ्या घरातली लक्ष्मी ही माझ्या बहिणीच्याच घरी जाणार आहे. त्याबद्दल मला खूप गर्व आहे, अभिमान आहे. जागू लहानाची मोठी कधी झाली हे मला कळलेच नाही. तिचं परवा लग्न आहे हेही मला अजूनही वाटत नाही खरं की खरंच माझी मुलगी एवढी मोठी होऊन तिचं परवा लग्न होणार आहे. आई वडिलांना भावाला भावंडांना जेवढं प्रेम दिलं त्याहीपेक्षा माझ्या मुलीनी सासरवाडी जाऊन माझ्या बहिणीला भाऊजींना तिच्या मिस्टर अजयांना भरपूर मनापासून खूप खूप प्रेम द्यावं ही माझी इच्छा आहे. जागू 2 दिवसांनी तिचं लग्न आहे. 2 दिवसांनी ती जाणार आहे. या स्थळासाठी तिने आम्हाला हो सांगितलं. त्याच्यामुळे आम्हाला माझ्या नंद्याच्या मुलाला तिला द्यायचं आहे. पण या स्थळासाठी तिने हो सांगितलं त्याच्यामुळे आम्हाला तिच्यावर खूप गर्व आहे. आणि तिने आयुष्यात आम्हाला कधीही दुखवलं नाही, कधीही तिने हट्टपणा केला नाही. कुठल्याही गोष्टी तिने आम्हाला नाही कधी त्रासही दिला नाही. ती आम्हाला खूप लाडाची आहे. जागूवर आमचं खूप प्रेम आहे. तिने तसंच प्रेम सासू सासऱ्यांनाही द्यावं ही माझी इच्छा आहे. आत्त्याच्या घरी जाणार. त्यात पण माझ्या आई वडिलांचं माझं इतकं प्रेम आहे
की ते प्रेम मला कोणी देऊच शकत नाही. आई वडीलच असतात. माझ्या आई वडिलांसारखे आई वडील मोस्टली सगळ्यांनाच मिळत नाही, पण ते मला लाभले. आई वडील म्हटलं की सगळी त्यांची माया सगळं काही आठवतं, ते परत मिळत नाही. आणि त्यांच्या घरी तर मी त्याने माझे सगळे हट्ट पुरवले. मला न मागता प्रत्येक गोष्ट मिळाली. त्यातनं अनएक्सपेक्टेड म्हणजे मला माझ्या पप्पांनी माझ्या 10th पासिंग नंतर छान गाडी घेऊन दिली. ते माझ्यासाठी माझ्या लाईफमधलं सगळ्यात बेस्ट सरप्राईज होत. असंच माझ्या आई वडिलांनी माझ्यावर प्रेम करत राहावं आणि मी त्यांच्यावर असंच प्रेम करेन. आय लव्ह माय मॉम डॅड.
झन्नानल काळजा मंदी अनहत्ता मंदी हात आलं जी सैरा हट्टी झाला.